आज पुढची बातमी. एसटी संपाची व्याप्ती आता वाढायला सुरुवात झालेली आहे. आज दुपारी 12 एसटीच्या राज्यभरातल्या 251 आगारापैकी 96 आगार पूर्णतः बंद आहेत. 82 आगार अंशत सुरू असल्याची महामंडळानं माहिती दिलेली आहे. 73 आगारांमधील वाहतूक सुरळीत सुरू आहे. संपाची धग मराठवाड्यामध्ये आणि खान्देशामध्ये सध्या वाढलेली आहे. संपाचं लोण जास्त करून मराठवाड्यामध्ये आहे. 26 आगार पूर्णतः बंद आहेत तर खान्देशामधले 32 आगार आता बंद आहेत. अभिषेक मुठाळ या संदर्भातले अपडेट देतील. अभिषेक. अमोल, एकूण आपल्याला आज माहिती आहे की सह्याद्रीवर बैठक आहे आणि त्या पहिले मोठ्या प्रमाणात कृती समितीकडनं एसटीचे जे आगार आहेत ते बंद करण्यासाठी जोर लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. एसटीची व्याप्ती ही वाढायला देखील सुरुवात झालेली दिसत आहे. आज दुपारी 12 एसटीच्या राज्यभरातल्या 251 आगारापैकी 96 आगार जे आहेत ते पूर्णतः आपल्याला बंद पाहायला मिळत आहेत. 82 आगार हे अंशतः सुरू आहेत आणि 73 आगार हे सध्याला वाहतुकीसाठी सुरळीत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. एकूण या संपाची धग मराठवाडा आणि खान्देशामध्ये वाढल्याचं दिसतं आहे. मराठवाड्यामध्ये 26 आगार बंद आहेत तर खान्देशमध्ये 32 आगार हे पूर्णतः बंद असल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे एकूण मोठ्या प्रमाणात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना ज्या प्रकारे आपण कोकणामध्ये बघतोय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.